भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली. सलग तिसऱ्यांदा भाजपचाच विजय, भाजपची हॅट्रिक. आज हरियाणा येथे विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय. या ठिकाणी काँग्रेसला पछाडत भाजपने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 1.5 तासात काँग्रेसनं बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती, पण त्यानंतर अचानक आकडे बदलले. सलग 10 वर्ष सत्तेत असल्यामुळे भाजपविरोधात सत्ताविरोधी लाट होती, मात्र असं असूनही निकाल भाजपच्याच बाजूनं स्पष्ट झालाय. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना आरक्षणाविरोधात भाष्य केलं होतं, त्यामुळे या निकालातून राहुल गांधींच्या या भूमिकेवर लोकांचा असंतोष स्पष्टपणे दिसून येतोय. लोकसभेमध्ये हरियाणात काँग्रेस 0 जागांवरून 5 जागांवर आली आहे, तर त्यांचा अहंकार वाढलाय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. तसंच जनतेची कामं करायची सोडून या ठिकाणी वेगळंच राजकारण चालू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यानंतर काँग्रेस हे फक्त सत्तेसाठी लढतंय का? म्हणजे बघा ना, हरियाणामध्ये काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता आणि महाराष्ट्रात सुद्धा यांना फक्त सत्ता हवी आहे असं बहुधा जनतेच्या लक्षात आलं असावं, कारण ज्या ज्या ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसची थेट लढत झाली आहे त्या त्या ठिकाणी भाजपच विजयी झालंय. आणि आता तर फक्त हरियाणाचा निकाल लागलाय, आता महाराष्ट्रात काँग्रेसचं काय होणार हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. काँग्रेसनं पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेस जातीयवादाचं राजकारण करतंय असा प्रश्न जनतेत निर्माण झाला होता. हा जातीयवाद बहुधा जनतेला मान्य नव्हता आणि त्यामुळेच सर्व समाजांनी हा जातीयवाद नाकारत भाजपला भरघोस मतदान केल्याचं दिसून आलंय. आणि जाट बहुल क्षेत्रात सुद्धा भाजपनेच अनेक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं काही जागा जिंकल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर समस्यांवर काम केल्याचं दिसून आलेलं नाहीये. त्यामुळे आता विधानसभेत काँग्रेस कितपत तग धरू शकेल हे सांगणं जरा अवघडच आहे. हरियाणाबरोबर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व अनुसूचित जातींच्या जागा भाजपने जिंकल्यात. हा विजय भाजपवरील वाढता विश्वास आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करण्याची बांधिलकीच दर्शवतोय का? हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचा विजय होतोय. हा विजय भाजपवरील लोकांचा विश्वास दाखवून देतोय. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी सुद्धा यावेळेस काँग्रेसला नाकारल्याचं दिसून आलंय. शेतकऱ्यांना उत्कर्ष करणारं सरकार हवंय, पोकळ आश्वासनं देणारं काँग्रेस नकोय असं विधान देखील या ठिकाणून करण्यात आलीय असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. आता हरियाणामध्ये पराभव झाल्याने काँग्रेसला जास्त जागा मागता येणार नाहीयेत असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर आता शरद पवार गट काँग्रेसला जास्त जागा देण्यासाठी विरोध करू शकतं, त्यामुळे काँग्रेसला आता आपल्या मागणीवर ठाम राहता येणं बदलत्या परिस्थितीनुसार शक्य होणार नाहीये. त्यामुळे आता जागा वाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं सुद्धा तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.